बाउलमध्ये एक वाटी रवा, अर्धी वाटी दही, थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया. आता हे बॅटर आपण एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर याच्यात 1 चमचा हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, तेल, चवीनुसार मीठ ॲड करून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पॅनला आपण ग्रीस करून घेऊया, ज्यामध्ये आपण हे बॅटर वाफवणार आहोत. ओके, इथे मी कढई घेतली, कढईमध्ये पाणी चांगलं व्यवस्थित उकळून घेतलं आहे. ग्रीस केलेलं पॅन कढईमध्ये ठेवायचं आहे. आणि हे जे बॅटर आहे, आता या बॅटरमध्ये आपण 1 पाउच इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत. इथं 1 कप रव्यासाठी मी 1 पॅकेट इनो वापरलं आहे. थोडंसं पाणी ॲड करूयात ॲक्टिवेट करण्यासाठी. आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपण जे ग्रीस केलेलं पॅन आहे त्यामध्ये ओतून घेऊयात. परफेक्ट, उरलेलं मिश्रण पण व्यवस्थित घालून घेऊयात. आता हे बॅटर आपण एक साधारण 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. वरती मी गार्निशिंगसाठी थोडंसं रेड चिली पावडर स्प्रिंकल करते. तर आता आपण ह्याला 1-20 मिनटं वाफवून घेऊयात. 20 मिनटं झालेले आहे. हे बॅटर थंड होतं आहे तोपर्यंत आपण एक तडका तयार करून घेऊयात. तडक्यासाठी इथं मी 2 चमचे तेल, ज्यामध्ये 1 चमचा मोहरी ॲड केलेले आहेत. त्यानंतर हिरवी मिरची ॲड केली मी. आता गॅस बंद करूया आणि थोडंसं पाणी ॲड करूया. आता हे मिश्रण आपण कोमट असताना आपल्या बॅटरवरती ओतून घेऊयात. त्याआधी आपण स्लायसेस करून घेऊयात. आता मस्त तयार हे जे तडका आहे त्या मिश्रणावरती ओतून घ्यायचं आहे. परफेक्ट. तर आता आपलं मस्त खमंग असा रव्याचा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा तयार आहे, ज्याला आपण व्हाईट ढोकळा देखील म्हणतो. तर हा ढोकळा एकदम स्पॉन्जी होतो. विदिन 20 ते 25 मिनटात हा ढोकळा तयार होतो. झटपट रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.